Hello and welcome back to the another video session of Environmental Studies of Standard 5. We will start lesson number 5, Family Values, in this video session. So let's get started. Can you tell in your family how do you make the decision to go on a trip? तुमच्या फॅमिली मध्ये जर तुम्हाला ट्रिपला जायचं असेल तर तुम्ही डिसिजन कशी घेता? Do you offer suggestion about the place टू व्हिजिट ड्युरिंग द ट्रिप? तुम्ही त्या ट्रिपला जायचं काही सजेशन देता की नाही, आपण छत्रीतला गेलो पाहिजे वर चिखलदरा गेलो पाहिजे असं काही सजेशन तुम्ही देता का? डू यू गेट टू सजेस्ट विच गेस्ट शुड बी इन्व्हायटेड ओवर ड्युरिंग अ हॉलिडे? तुमच्या इथे सुट्टी असल्यावर कोणत्या गेस्टला बोलवायचं हे तुम्हाला विचारून कोणी ठरवतात का? हाऊ डू यू हेल्प ड्युरिंग प्रिपरेशन फॉर फेस्टिवल अँड फंक्शन ॲट होम? कोणता पण सण वार जेव्हा येतो आपला तेव्हा तुम्ही तयारी त्याची कशी करता? रोल ऑफ डिसिजन मेकिंग, डिसिजन मेकिंग मधला रोल. वी लिव टुगेदर इन अ फॅमिली, आपण सोबत एका फॅमिलीमध्ये राहतो. एव्हरी पर्सन्स लाईक अँड डिसलाईक आर डिफरंट, प्रत्येक पर्सनची लाईक किंवा डिसलाईक, आवड किंवा नावड हे वेगवेगळे असू शकते. थाउजंड थॉट्स अँड ओपिनियन कॅन ऑल्सो डिफर, विचार पण वेगळे असू शकतात. वी अवर सेल्फ आर डिफरंट फ्रॉम अदर, आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहोत. Even so, our thoughts and opinion can match those of other on various topic. जरी आपण वेगळे आहोत तरी आपले काही टॉपिकवर आपले विचार मिळू शकतात. जसे कोणाला क्रिकेट आवडत असेल तर तुमच्या कोणत्या मित्राला पण क्रिकेट आवडत असेल, अशा प्रकारे आपले थॉट्स मिळू पण शकतात. वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न अबाउट अदर पीपल्स वेल बिईंग. वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन अबाउट एनीथिंग इन द हाऊस. आपण एकमेकांची काळजी घेतो, दुसऱ्याला काय वाटेल याचा आपण विचार करतो आणि आपण कोणती पण डिसिजन घेताना घरी विचारतो. वी कन्सल्ट इच अदर अँड मेक डिसिजन दॅट एव्हरी वन ॲग्रीज विथ. इन दिस वे वी आर पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग इन द फॅमिली. आणि कोणती पण डिसिजन घ्यायची असेल तर आपण मोठ्यांना विचारतो, मोठे आपल्याला विचारतो, अशा प्रकारे आपण डिसिजन मेकिंगमध्ये आपला रोल निभावतो. जसं तुम्हाला कोणता पिक्चर द्यायचा, तुम्ही म्हटलं बाबा मला हा पिक्चर घेऊन चला, तर घरी त्याच्यावर डिस्कशन होते आणि सगळे मिळून ते ठरवतात. अशा प्रकारे घरी सगळे मिळून एक डिसिजन घेतलं जाते. व्हॉट हॅपन वेन एव्हरी वन हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग, जर सगळ्यांचा रोल असेल डिसिजन मेकिंगमध्ये तर काय होणार? इच पर्सन गेट्स द ऑपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक, प्रत्येक पर्सनला एक ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यांचा विचार काय आहे हे सांगून देणं. बाय आस्किंग एव्हरी वन्स ओपिनियन द सब्जेक्ट इज थ्रूली डिस्कस फ्रॉम एव्हरी एस्पेक्ट. आणि प्रत्येकाची ओपिनियन विचार केल्याने आपण प्रत्येक जागून एखाद्या गोष्टीचा विचार करू शकतो. वी फील लाईक अ मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फॅमिली व्हेन वी सी दॅट अवर ओपिनियन इज व्हॅल्यू. आणि आपल्या ओपिनियनला महत्त्व दिल्यावर आपल्याला पण एक गोष्ट वाटते की आपल्या फॅमिलीत पण आपल्याला खूप महत्त्व आहे. जस्ट ॲज वी हॅव अ रोल इन मेकिंग डिसिजन इन अवर फॅमिली, वी ऑल्सो हॅव अ रोल इन पब्लिक डिसिजन मेकिंग. जसं आपल्या फॅमिलीत आपला डिसिजन मेकिंग असतं, तसंच पब्लिकमध्ये पण आपला डिसिजन मेकिंग रोल असतो. इन न्यूजपेपर वी रीड अबाउट मॅटरिंग रिक्वायरिंग पब्लिक पार्टिसिपेशन. अ फ्यू एक्झाम्पल ऑफ सच न्यूज हॅज बीन समराइज बिलो, एक खाली उदाहरण दाखवलेलं आहे. रीड अँड डिस्कस, सिटीजन पार्टिसिपेट इन म्युनिसिपल बजेट प्लॅनिंग, सिटीजन टू डिसाइड द मॅटर ऑन विच स्पेंड मनी. तर बघा एक ॲड आले, सिटीजन जे आहे ते म्युनिसिपल महानगरपालिकेचे जे बजेट आहे त्याच्याबद्दल डिस्कस करेल, काही प्लॅनिंग करेल. सिटीजन क्राऊड टू सजेस्ट इम्प्रूव्हमेंट इन सिटी डेव्हलपमेंट प्लॅन, आणि शहरातली लोकं मिळून शहराला कसं इम्प्रूव्ह करतं आहे याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. इनॉग्रेशन ऑफ रोड जॉईनिंग सिक्स विलेजेस, जॉईंट एफर्ट बाय सिक्स विलेजेस बिअर्स फ्रुट्स. तर बघा सहा गावाचा रोड जॉईनिंग आहे, त्याच्याबद्दल पण काही डिसिजन मेकिंग अशी ॲड येतं पेपरमध्ये, त्यात डिस्कस करू शकतात. वी फील द नीड ऑफ अ मायनर चेंज इन द इन अवर एन्व्हायरमेंट. आपल्याला जर वाटतं की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काही छोटेसा चेंजेस व्हायला पाहिजे. इट इज टू अवर ॲडव्हान्टेज दॅट एव्हरी वन हॅज अ रोल टू मेकिंग डिसिजन अबाउट चेंज इन अवर सराउंडिंग. तर सराउंडिंगमधल्या प्रत्येकाचं एक जबाबदारी आहे की आपण सराउंडिंगबद्दल काही डिसिजन घेऊया. द गव्हर्नमेंट वी इलेक्ट मेक डिसिजन रिगार्डिंग पब्लिक मॅटर्स. आपण जे गव्हर्नमेंट निवडून दिलेली आहे ती पब्लिक मॅटरबद्दल डिसिजन घेते. इफ वी फील दॅट अ डिसिजन मेड बाय द गव्हर्नमेंट इज रॉंग, वी कॅन रजिस्टर अवर ओपिनियन. आणि आपल्याला जर वाटत असेल की गव्हर्नमेंटने डिसिजन घेतलेले चुकीचे आहे तर आपण आपलं मत मांडू शकतो. इन दिस वे वी कॅन बी अ पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग प्रोसेस. आणि अशा प्रकारे आपण डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये पार्ट घेऊ शकतो. थिंक
बी अ पार्ट ऑफ डिसीजन मेकिंग प्रोसेस इन अवर होम. डू नॉट फॉर्म अवर ओपिनियन मेअरली ऑन द बेसिस ऑफ व्हॉट अदर्स से. शेअर युअर थॉट्स विथ अदर्स. कॅन यू टेल. तुम्ही सांगू शकता का? नोट द फॉलोइंग सिच्युएशन केअरफुली. स्टेट विथ द चिल्ड्रेन शो हॉनेस्ट बिहेवियर. खालील गोष्ट लक्षात घ्या आणि कोणता चिल्ड्रेनचं बिहेवियर एकदम हॉनेस्ट आहे सांगा. आफ्रिन बॉरो अ पेन्सिल फ्रॉम मिनू. आफ्टर शी फिनिश युझिंग इट शी रिटर्न इट. आफ्रिननी मिनूजवळून पेन्सिल घेतली आणि तिचं काम झाल्यावर तिने ती वापस केली. शमा फेल फ्रॉम हर बायसिकल. हाऊ एव्हर शी टोल्ड हर मदर नेहा पुश मी ऑफ द बायसिकल. शमा स्वतःहून सायकलवरून पडली पण तिने आईजवळ काय सांगितलं की नेहाने मला सायकलवरून खाली ढकललं. मॅरी टूक द बॅग शी फाउंड इन अ रिक्षा टू द पोलीस स्टेशन. मॅरीने रिक्षा सापडलेली एक बॅग होती तिने ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वापस केली. इफेक्ट ऑफ द हॉनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. हॉनेस्ट बिहेवियर आणि डिसऑनेस्ट बिहेवियरचं काय रिझल्ट असू शकतात हे आपण बघूया. वी डू मेनी डिफरंट थिंग्स एव्हरी डे. आपण रोज वेगवेगळ्या गोष्टी करतो. समटाईम्स वी मेक मिस्टेक्स आणि कधी कधी आपण चुकतो पण. वेन वी रिअलाइज दॅट वी हॅव मेड अ मिस्टेक वी शूड टॉक अबाउट इट ओपनली विथ अवर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण चुकलो आहे त्यावेळी आपण त्याबद्दल आपल्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत डिस्कस करायला हवे. बाय डुईंग दिस वी लर्न टू बी हॉनेस्ट अँड फाइंड अ वे टू करेक्ट अवर मिस्टेक्स. आणि अशा प्रकारे आपण हॉनेस्ट बनू आणि आपल्या चुका सुधारण्याचा आपल्याला एक मौका मिळेल. इट इज अवर नेसेसरी टू बी हॉनेस्ट अँड सिन्सिअर इन अवर वर्क. ही आपली गरज आहे की आपण आपल्या वर्कबद्दल ऑनेस्ट आणि सिन्सिअर असायला हवे. वी मस्ट ट्राय हार्ड टू कीप द ट्रस्ट अँड एनी रिलेशनशिप अँड नेवर चीट. आपण कोणतं पण नात्यामध्ये ट्रस्ट विश्वास असला पाहिजे आणि आपण त्यात चिटिंग केली पाहिजे नाही. इफ वी आर ऑनेस्ट वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. आपण जर ऑनेस्ट आहे खरे आहे तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. बट इफ वी आर डिसऑनेस्ट वी लूज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. पण आपण जर चुकीचे आहे खोटं बोलत असतो नेहमी तर आपल्यात कॉन्फिडन्स राहणार नाही. वी मस्ट बी ऑनेस्ट ॲट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. आपण घरी आणि पब्लिकमध्ये सुद्धा ऑनेस्ट असलो पाहिजे. एव्हरी वन रिस्पेक्ट अन ऑनेस्ट पर्सन. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. प्रत्येक जण ऑनेस्ट पर्सनची रिस्पेक्ट करतो आणि ऑनेस्टी जी आहे ही आपली स्ट्रेंथ आहे. ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ. इफ वी आर ऑनेस्ट इन अवर पब्लिक लाईफ वी विल गेट बेटर पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटी. जर आपण आपल्या पब्लिक लाईफमध्ये ऑनेस्ट असेल तर आपल्याला चांगल्या सर्व्हिस आणि फॅसिलिटीज उपलब्ध होणार. व्हॉट हॅपन इफ वी ट्रॅव्हल इन ऑन अ ट्रेन ऑर बस विदाउट अ टिकीट. अशा वेळी काय होणार की जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये विना तिकीट ट्रॅव्हल कराल. अवर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम विल रन ॲट द लॉस अँड वुड सून हॅव टू शट डाऊन. आपली जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे हे नुकसानमध्ये जाणार आणि ते काही दिवसांनी बंद करणार. म्हणजे बस नुकसानमध्ये जाणार, ट्रेन नुकसानमध्ये जाणार आणि ते ट्रेन बंद करणार. जर असं झालं तर नुकसान तुमचंच आहे. इफ इच पर्सन बाय द तिकीट ऑनेस्टली दिस प्रॉब्लेम विल नॉट अराईज. आणि प्रत्येक पर्सनने स्वतःची तिकीट जर स्वतः व्यवस्थित घेतली तर असा प्रॉब्लेम तयार होणारच नाही. ऑनेस्टी कॅन इन्क्रीज इफिशियन्सी इन पब्लिक लाईफ. ऑनेस्टी इज द बेस्ट वे टू इन्क्रीज डिसिप्लिन इन अँड इफिशियन्सी इन पब्लिक लाईफ. ऑनेस्टीमुळे आपण आपल्या पब्लिक लाईफमधला म्हणजे सामाजिक जीवनामधला डिसिप्लिन आणि इफिशियन्सी वाढवू शकतो. नेक्स्ट टॉपिक इज ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. एकमेकांना मदत करायचे काय ॲडव्हान्टेजेस आहे हे आपण बघूया. इन अ फॅमिली वी कोऑपरेट विथ इच अदर. आपण फॅमिलीमध्ये एकमेकांना नेहमी मदत करत असतो. सिमिलरली इन टीम स्पोर्ट द मोर द प्लेअर कोऑपरेट विथ वन अनदर द बेटर इज देअर. अशाच प्रकारे टीममध्ये किंवा स्पोर्टमध्ये पण जेवढे प्लेअर एकमेकांशी चांगल्या प्रकारे खेळेल तेवढेच आपला गेम जो आहे तो चांगला बनणार. इन्स्टेड ऑफ कीपिंग द फिलिंग ऑफ कोऑपरेशन रिस्ट्रिक्टेड टू द स्पोर्ट वी शूड ब्रिंग इट इन टू द पब्लिक लाईफ ॲज वेल. फक्त स्पोर्टमध्ये आणि फॅमिलीमध्ये जर आपण कोऑपरेशन केल्यापेक्षा पूर्ण समाजात जर आपण कोऑपरेशन केलं तर लाईफ एकदम व्यवस्थित होणार. एव्हरी वन नीड कोऑपरेशन इन पब्लिक लाईफ. वी टू नीड द हेल्प ऑफ अदर्स. आपल्याला पण दुसऱ्यांची नेहमी गरज पडत असते. फेअर्स रॅलीज अँड अदर सच गॅदरिंग कॅन ओनली बी अरेंज सक्सेसफुली इफ वी कोऑपरेट विथ वन अनदर. फेअर्स असतात, रॅलीज निघतात, ह्या सगळ्या कधी होतात जेव्हा आपण एकमेकांना कोऑपरेट करू तेव्हाच आपण ह्या गोष्टी करू शकतो. रॅलीज निघतात किंवा फेअर्स भरतात अशा प्रकारे. व्हॉट द सोल्युशन. खालील क्वेश्चनचं काय सोल्युशन आहे ते सांगावं.
वी मीट अ बॉय हू हॅज लॉस्ट हिज वे. एखादा तुम्हाला मुलगा मिळाला त्याचा आपला रस्ता हरवलेला आहे तर तुम्ही काय कराल. व्हाईल ऑन अ ट्रीप वी रिअलाइज दॅट अवर फ्रेंड हॅज फॉरगॉटन हर टिफिन ॲट होम. ट्रीपमध्ये असताना तुम्हाला लक्षात आलं की तुमचा जो मित्र किंवा मैत्रीण आहे तिने आपला टिफिन घरी विसरली. सम पीपल आर स्टक इन द लिफ्ट ऑर अ बिल्डिंग. काही लोक बिल्डिंगमध्ये किंवा लिफ्टमध्ये जेव्हा फसले अशा वेळी तुम्ही काय कराल. नेक्स्ट टॉपिक इज टॉलरन्स. वी ऑल हॅव सम फॉल्ट. आपल्या प्रत्येकात काही ना काही चुका आहे. वी कॅन इम्प्रूव्ह ऑन दिस फॉल्ट विथ द हेल्प ऑफ अवर फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंडच्या मदतीने आपण हे फॉल्ट जे आहे सुधारू शकतो. वी मे नॉट ॲग्री विथ इच अदर एव्हरी टाईम. समटाईम देअर आर डिसएग्रीमेंट इवन बिटवीन फ्रेंड. आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाशी ॲग्री नसतो. कधी कधी आपण आपल्या फ्रेंडसोबत किंवा फॅमिलीसोबत डिसएग्रीसुद्धा असतो. ॲट सच टाईम वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अदर इन्स्टेड ऑफ इन्सिस्टिंग दॅट ओनली अवर पॉईंट ऑफ व्ह्यू इज करेक्ट. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, आपण त्यांचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यांचा पण दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. आपण फक्त आपला दृष्टिकोन सांगून त्यांना आपणच बरोबर असं सांगायला नको. ऑन सच ओकेशन वी मस्ट लिसन टू द अदर पर्सन. इन दिस वे वी लर्न टू बी टॉलरंट. रिस्पेक्टिंग ओपिनियन विच आर डिफरंट फ्रॉम अवर ओन इज कॉल्ड टॉलरन्स ऑर ब्रॉड माइंडनेस. अशा ओपिनियनला डिस्कस रिस्पेक्ट करणं म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनाला पण रिस्पेक्ट करणं यालाच आपण टॉलरन्स किंवा ब्रॉड माइंडनेस असं सुद्धा म्हणतो. टॉलरन्स हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन अवर कंट्री. टॉलरन्सला आपल्या देशात खूप जास्त महत्त्व आहे. पीपल फ्रॉम व्हेरियस रिलिजन क्रिएट्स कल्चर अँड फॉलोइंग डिफरंट कस्टम लाइज हियर. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू एव्हरी वन टू बी टॉलरंट अँड ब्रॉड माइंडेड. आपल्या देशात वेगवेगळ्या कास्टचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहे, वेगवेगळ्या विचाराचे लोक आहे. आणि अशा वेळी आपल्या देशाला एकमेकांच्या विचाराला, दृष्टिकोनाला महत्त्व देणं हेच महत्त्वाचं आहे. डायव्हर्सिटी कॅन बी प्रिझर्व्ह थ्रू टॉलरन्स. विविधता जी आहे हे टॉलरन्सनीच जपून ठेवता येतं. डायव्हर्सिटी इनरिच अवर सोशल लाईफ. इट इन्करेज अस टू थिंक अबाउट अदर विथ कॉन्सर्न. वी कॅन सॉल्व प्रॉब्लेम इन अवर इन्व्हायरमेंट बाय बिईंग ब्रॉड माइंडेड. विविधता जी आहे ती असंच टॉलरन्सनी आणि ब्रॉड माइंडनेसप्रमाणेच आपण निभवू शकतो. आणि यामुळेच आपण खूप सारे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करू शकतो. देन अवर नेक्स्ट टॉपिक इज जेंडर इक्वॅलिटी, म्हणजे लिंग समानता, म्हणजे स्त्री पुरुष समानता म्हणून याला आपण. बॉईज अँड गर्ल्स ऑर मेन अँड वुमन आर इक्वल ॲज ह्युमन बिईंग. मुलं मुली किंवा बाया माणसं हे सगळे ह्युमन बिईंग आहे. कन्सिडरिंग बॉईज अँड गर्ल्स टू बी इक्वल विदाऊट डिस्क्रिमिनेशन इज कॉल्ड जेंडर इक्वॅलिटी. असा विचार करणं की मुलं आणि मुलींसारखाच आहे, यांच्यात कोणताच भेदभाव नसणं, यालाच आपण जेंडर इक्वॅलिटी असे म्हणतो. बॉईज अँड गर्ल्स मज रिस्पेक्ट वन अनादर. मुलं आणि मुलींनी एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. इन द कंपनी ऑफ अवर फ्रेंड वी कन्सिडर ऑल ऑफ देम टू बी अवर इक्वल. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये बघा, तुम्ही सगळेजण सारखं म्हणूनच वागवता. वी मस्ट मेंटेन दिस सेन्स ऑफ इक्वॅलिटी ॲज सिटीजन्स वेन वी ग्रो अप. आणि हीच आपल्याला, आपण जेव्हा मोठे होत राहतो, आपल्याला आजूबाजूच्या लोकांमध्ये पण हीच गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बाय डेव्हलपिंग दिस सेन्स ऑफ इक्वॅलिटी एव्हरी वन गेट्स टू लर्न अँड मेक प्रोग्रेस. फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन आर द कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमन. आणि हीच इक्वॅलिटी लक्षात ठेवून तुम्ही एक गोष्ट लक्षात येईल की अन्न, वस्त्र, निवारा आणि तब हेल्थ आणि एज्युकेशन ही मुलांची पण नीड आणि मुलींची पण नीड आहे. फॉर द पर्पज ऑफ इक्वॅलिटी ईच ऑफ दीज नीड्स मस्ट बी फुलफिल्ड प्रॉपरली. आणि इक्वॅलिटीच्या पर्पजसाठी आपल्याला याच्यातली प्रत्येक गोष्ट मिळणं आवश्यक आहे. मेन अँड वुमन हॅव इक्वल राईट्स टू फॅसिलिटेट सच ऑफ दीज. सिमिलरली मेन अँड वुमेन मस्ट गेट इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू हॅव प्रोग्रेस. आणि अशाच प्रकारे मेन आणि वुमेनला सारख्याच ऑपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. प्रिपेअर स्लोगन ऑन जेंडर इक्वॅलिटी. तर तुम्हाला स्लोगन तयार करायचे आहे जेंडर इक्वॅलिटीवर. व्हॉट्स द सोल्युशन? खाली काही प्रश्न आहेत, याच्यावर उपाय काय हे सांगायचं आहे. द फॉलोइंग थिंग्स आर ऑब्झर्व इन अवर फॅमिलीज. इन सम फॅमिली, इन सम होम्स बॉईज युनिफॉर्म, टेक्स्टबुक अँड बॅग आर बॉट फर्स्ट. परचेसेस फॉर गर्ल आर पुट ऑफ.
काही फॅमिलीमध्ये मुलांसाठी पहिले युनिफॉर्म घेतात, बूट घेतात आणि बॅग घेतात, आणि मुलींसाठी काहीच घेत नाही. वेन इज टीम लॉस्ट इन कबड्डी मॅच, राजू बिगन टू क्राय. दिनेश सेट, व्हाय आर यू क्राईंग लाईक अ गर्ल. कबड्डी मॅचमध्ये हारल्यामुळे राजू रडत होता, त्यामुळे त्यावेळी दिनेशने त्याला म्हटलं, का बरं तो मुलीसारखा रडतो आहे. वंदना लाईक द बॅट अँड बॉल अ लॉट, हाऊ ए वर शी इज गिवन डॉल्स अँड टॉयज स्टोर्स अँड युटेन्सिल टू प्ले हाऊस. वंदनाला क्रिकेट खेळायला म्हणजे बॅट बॉल खेळायला खूप आवडतं, पण तिच्या घरचे तिला नेहमी बावल्या आणि किचनची युटेन्सिल्स देतात. सारिका हेल्प्स हर मदर विथ द कुकिंग अँड हाऊस होल्ड कॉर्स, हर ब्रदर इज नेवर आस्क टू डू द सेम. सारिकाला नेहमी तिचे घरचे काम करावे लागतात आणि तिच्या मुल तिचा जो भाऊ आहे तिला याच्याबद्दल काही विचारलं पण जात नाही. ऑलवेज रिमेंबर, ऑनेस्टी इन्क्रीजेस इफिशियन्सी इन पब्लिक लाईफ अँड मेक्स इट पॉसिबल टू अवॉइड वेस्टेज ऑफ लाईफ मनी अँड लेबर. ऑनेस्टीने आपण वेस्टेज ऑफ टाईम मनी आणि लेबर याचा टाळू शकतो, म्हणजे आपण टाईम वेस्ट नाही करू, पैसे वायाने घालू आणि कामचोरी पण करायची नाही. व्हॉट वी आर लर्न, आपण या लेसनमधून काय शिकलो हे बघूया. एव्हरी वन इन द फॅमिली मस्ट हॅव अ से इन डिसिजन मेकिंग, आपल्या फॅमिलीतल्या प्रत्येकाला डिसिजन मेकिंगमध्ये भाग असायला हवा. वी मस्ट बी हॉनेस्ट इन अवर प्रायव्हेट अँड पब्लिक लाईफ, आपण आपल्या प्रायव्हेट लाईफसोबत आणि पब्लिक लाईफसोबत हॉनेस्ट असलो पाहिजे. टॉलरन्स अँड कोऑपरेशन मेक्स अवर कम्युनिटी लाईफ हार्मोनियस अँड पीसफुल. टॉलरन्स ॲटिट्यूड मेक्स इट इझी टू प्रिझर्व डायव्हर्सिटी. मेन अँड वुमेन आर इक्वल, इट इज नॉट राईट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन देम. सो अवर लेसन नंबर 5, दॅट इज फॅमिली व्हॅल्यूज इज कम्प्लीटेड. वी विल स्टार्ट अवर न्यू लेसन, दॅट इज रूल्स आर फॉर एव्हरी वन इन अवर नेक्स्ट व्हिडिओ सेशन. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.